श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी 24 जुलैला संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. संकष्टी चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. दीर्घायुष्य आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी उपवास करतात. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत फार महत्व मानले जाते. असे म्हटले जाते की जो व्यक्ती हे व्रत पाळतो त्याला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामनाही श्री गणेश पूर्ण करतात. कारण भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे दाता आहे. तर आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी, अडथळे, संकटे चालू आहेत ते दूर होतील व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आपण या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करत असतो, जी काही सेवा करत असतो ती फलदायी ठरत असते. आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्ही अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. तसेच अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीषचे पठण करायचे आहे किंवा अगदी गणपती अथर्वशीष तुम्ही श्रवण देखील करू शकता. विशेषतः जर तुमच्या घरातील मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगा व या सेवा देखील करायला सांगा. तर गणपती बाप्पाला अभिषेक करताना आपण गणपती अथर्वशीषचे पठण करावे. तसेच आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर जे काही जल आहे ते जल आपण थोडे प्राशन करायचे आहे. तुमच्या घरामधील जर मुलांना अभ्यासामध्ये अडचणी, अडथळे, संकटे येत असतील किंवा त्यांना मनाजोगती नोकरी मिळत नसेल, अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, तर तुम्ही मुलांना हे पाणी थोडंसं ग्रहण करायला लावावं. मग अगोदरचं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता आणि नंतर तुम्ही जे शुद्ध जलाने अभिषेक करणार आहे ते जल तुम्ही ग्रहण केलं तरी पण चालेल. मग मुलं जेव्हा कॉलेजला जातात किंवा स्कूलला जातात ते जाण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांना हे थोडंसं पाणी ग्रहण करायला द्या. अगदी तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला असे केले तरी पण जमेल. यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. आता आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या आपण गणपती बाप्पाला या दिवशी जरूर अर्पण कराव्या. मग गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल अत्यंत प्रिय आहे. जास्वंदीचे फूल झाले तसेच आपण 21 दुर्वाची जुडी देखील बाप्पाला अर्पण करायची आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास व्रत जरूर करा. कारण की जर आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर गणपती बाप्पा आपल्यावरती कोणतेही संकटे व विघ्ने हे येऊ देत नाही. तर आता भरपूर वेळा आपल्याला व्यवसायासंबंधित काही समस्या असतात, अडचणी असतात. व्यवसाय हा व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा व्यवसाय असेल तर तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती देखील आलेला असतो. अशा वेळी काय करावा आणि काय नाही हे देखील सुचत नाही. मग आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे. आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे. मग तुम्ही 108 हिरवे मूग घेऊ शकता किंवा 11 हिरवे मूग, 21 हिरवे मूग घेतले तरी पण चालेल. हे हिरवे मूग घ्यायचे आहे. तसेच एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे. गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी दुर्वा घ्यायचा आहे. हे सर्व घेऊन आपण मंदिरामध्ये गणेशाला या वस्तू अर्पण करायचे आहे. हिरवे मूग अर्पण करताना तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे तुमचा व्यवसाय चालत नाही, व्यवसायामध्ये काही अडचणी, अडथळे येत असतील, तर ते सर्व गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि ते हिरवे मूग आपण तिथे अर्पण करून यायचं आहे. तसेच आपण तिथे बसून गणेश चालीसाचा पाठ देखील करायचा आहे. यामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात. आपल्याला जर तिथे बसून गणेश चालीसाचा पाठ करणे शक्य नसेल तर आपण घरी येऊन गणपती बाप्पासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बाप्पासमोर बसून जरी तुम्ही गणेश चालीसाचा पाठ केला तरी पण चालेल. तर आता या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. अत्यंत साधा आणि सोपा आहे. आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. त्या आंब्याच्या पानाला कुठेही मध्ये होल किंवा छिद्र नसावं असं पान घ्यायचं आहे. आणि आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये गंगाजल हे असेलच. आणि जर गंगाजल नसलं तर पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे तुम्हाला सहज गंगाजल मिळून जाईल. आपण हे गंगाजल घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पाण्याने हे गंगाजल आपल्याला सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे. म्हणजे घरामध्ये अगदी किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील
हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही व घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते. जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर ती देखील बाहेर जात असते. तर या दिवशी तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाज्याला लावू शकता. आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे. घेतल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ पुसायची आहे. तसेच आपण 11 सफेद फुले घ्यायची आहे. त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. मग आपण 1 आंब्याचं पान आणि 1 सफेद फूल अशा प्रकारे तोरण बनवायचं आहे. मग तुम्ही यासाठी लाल दोरा देखील वापरू शकता. लाल दोरा नसेल तर आपला सफेद दोरा आहे तो घ्यायचा आहे. त्याला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि तोच दोरा लाल करायचा आहे आणि त्याचं तोरण आपण दरवाज्यावरती लावायचं आहे. आता 1 आंब्याचं पान आणि 1 सफेद फूल अशा प्रकारे आपण तोरण लावल्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच प्रत्येक फुलाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावं आणि श्री गणेशा नाम घेऊन आपण हे तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावावं. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच बाहेरून जो पण व्यक्ती येत असतो तो देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असतो. अगदी एखाद्याच्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार असतील तरी पण तो घरात येताना तुमच्याबद्दल चांगलेच विचार घेऊन येतो. त्यामुळे अशा प्रकारचं तोरण आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती जरूर लावायचंच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.